नमस्कार। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक। तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचंय ओलं खोबरं, ते मी 2 वाट्या घेतलंय। त्याच्यानंतर चिरलेला गूळ आहे 1.5 वाटी, तांदळाचं पीठ आहे ते 2 वाट्या घेतलंय, मीठ चवीसाठी, तूप आणि वेलची पावडर, पाणी आणि हळदीची ओली पान। सर्वप्रथम आपण मोदकासाठी सारण तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी एक भांड गॅसवरती ठेवलेले आहे, त्याच्यात आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊ। तूप चांगलं तापल्यावरती आपल्याला नारळाचं खोबरं आणि किसलेला गूळ त्याच्यात टाकायचं। आपण गूळ टाकून घेऊया। आणि हे सारण चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यायचं व्यवस्थित। गूळ तो पूर्ण त्याच्यात विरघळला पाहिजे। गूळ आपण विरघळून घेत आहोत, तो विरघळत असताना आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया। इथे मी हळदीच्या पानांचे तुकडे करून ठेवले आहेत स्वादासाठी, ते आपण त्याच्यात टाकू आणि थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया। आमच्या कोकणामध्ये हळदीच्या पानांशिवाय मोदक होतच नाहीत। आपला आता हे मोदकाचं सारण छान खमंग तयार झालेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवू थंड होण्यासाठी आणि मोदकाची पारेसाठी पीठ तयार करून घेऊ उकडीचं। ह्याच्यात मी वेलची पावडर घातली आहे स्वादासाठी, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जायफळाची पूड पण ह्याच्यात घालू शकता। आता आपण मोदकाच्या पारेसाठी पीठ तयार करून घेतोय। त्यासाठी मी हे भांड ठेवलंय आणि त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे, ते पाणी मी मोजून घेतलेलं आहे। 2 वाट्या पीठ घेतलंय मी, त्याच्यानुसार 2 वाट्या पाणी मी उकळत ठेवलेलं आहे। म्हणजे आपण जेवढं पीठ घेऊ तेवढंच पाणी ठेवायचं। त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातलंय मी आता आणि थोडस तूप टाकायचं। तुम्ही तेल पण घालू शकता त्याच्यात तुमच्या आवडीनुसार स्वादानुसार। आणि पाण्याला उकळ चांगली आली की त्याच्यात पीठ मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा। आता आपल्या पाण्याला चांगली उकळ यायला लागलेली आहे। पाणी चांगलं उकळलं की आपण त्याच्यात पीठ मिक्स करू। ह्याच्यासाठी पीठ तुम्ही कुठच्याही तांदळाचं वापरू शकता, आंबेमोहर तांदळाचं पण तुम्ही पीठ वापरू शकता किंवा गावठी तांदळाचं पीठ वापरू शकता। आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता पटकन गॅस बारीक करून पीठ मिक्स करून घेऊया। गॅस मी आता ऑफ केला। हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि थोडा वेळ 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं। थोड्या वेळापूर्वी आपण या पिठाची उकड काढून घेतली होती। आता ते पीठ थोडं 10 मिनिटं ठेवलं आणि आता ते चांगलं मळून त्याचा एक मऊ गोळा बनवलेला आहे। तर महत्वाचं काय आहे मोदक बनवताना की हे जे पीठ आपण जे भागवतो म्हणजे त्याची उकड काढून घेतो ते चांगलं मळलं गेलं पाहिजे, तर त्याचे गोळे अगदी व्यवस्थित
गोल होऊन आपण जी पारी बनवणार मोदकासाठी ती सुद्धा अतिशय चांगली होते। या पिठाचे मी आता थोडे गोळे करून घेतलेले आहेत। त्या गोळ्या एका गोळ्याला मी आता तांदळाचं सुकं पीठ लावलंय आणि आता त्याची पारी करून घेऊया आपण। पारी करताना कडेकडेने थोडं थोडं पीठ आपण बाजूला करत जाऊया दाबून, त्याचा असा खोलगट आकार द्यायचा। हाताला जर पीठ चिकट असं वाटत असेल तर आपण थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं तांदळाचं सुकं, किंवा तुम्ही तूप किंवा तेल पण लावू शकता। असं खोलगट आपण त्याचं पातं तयार करून घेतलंय। आता आपण त्याचं सारण भरून घेऊ जे आपण तयार करून घेतलेलं आहे आधी। त्याला एक एक करून पाकळ्या काढत जायच्या हळूवारपणे। आपला हा एक मोदक बनवून झालेला आहे। असे आपण सगळे बाकीचे मोदक बनवून घेऊ। काय करतो मी आता इथे मोदक सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यावर केशर काडी लावून घेतलेली आहे आणि जे दूध आहे केशर भिजत घातलेलं ते आता थोडं थोडं चमच्याने मी प्रत्येक मोदकावर थोडं थोडं घालून घेते। आता मी कुकर शेगडीवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात ही छोटी चाळण ठेवून त्याच्यामध्ये मी आता तयार केलेले मोदक ठेवले। ते मोदक मी हळदीची पानं घातलेली आहेत खाली, त्याच्यावरती मोदक ठेवले आहेत आणि आता आपण झाकण लावून 10 मिनिटं वाफ काढून मोदकांना उकड काढून घेऊ। आता कुकरला मात्र मी शिट्टी लावलेली नाहीये, गॅस मोठा करून 10 मिनिटं आपण उकड काढून घेऊया। आता 10 मिनिटं आपली झालेली आहेत, आता आपण बघूया। हो, छान उकडलेले आहेत आपले मोदक, चांगले स्टीम झाले। आता ते आपण काढून घेऊ। आता आपला हा बाप्पासाठीचा नैवेद्य, मोदकांचा नैवेद्य तयार करून पूर्ण झालेला आहे। आता माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।